नमस्कार शेतकरी बंधूंनो, हिवाळा संपला की प्रामुख्यानं उन्हाळी चाहूल लागते आणि उन्हाळा जवळ आला म्हटलं की प्रत्येक शेतकऱ्याला पाण्याचे वेध लागतात। कारण जर आपला पावसाळ्यामध्ये पाऊस चांगला झाला असेल तर कसं तरी आपण उन्हाळ्यापर्यंत आपलं पीक आपण काढू शकतोय, पण ज्यावेळेस उन्हाळा पूर अगदी रखरखीत होऊन येतं त्यावेळेस मात्र पाण्याची चिंता आपल्याला भेडसावते। आणि मग त्यावेळेस आपण काय करतो, कुठेतरी विहीर पाडावी, कुठेतरी एखादा बोर बा घ्यावा, अशा पद्धतीने आपण प्रयत्न करत असतो। तर मग असा प्रयत्न करत असताना प्रत्येक शेतकऱ्याला प्रामुख्यानं चाहूल ज्यावेळेस पाणी लागते त्यावेळेस त्याला वाटतं की आपण नक्की बोर कुठं घ्यावा किंवा विहीर कुठं पाडावी। कारण जर आपण ज्याच्याकडे बोर घेतला तर त्या ठिकाणी पाणी निश्चित लागेल का आपल्याला, का आपला बोर फेल जाईल, पैसा आपला पूर्णपणे वेस्टेज जाईल, वाया जाईल। तर अशी ज्यावेळेस चिंता भेडसावते त्यावेळेस माझ्या मते की माझ्या शेतकरी बांधवांना माझी एक विनंती आहे की आपण काय करतो की कुठल्या तरी पानाड्याला बोलवतो आणि पाणी पाहतो, पण हेच पाणी पानाडी कशा पद्धतीने सांगतो काय सांगतो, कारण तो तरी काय जमिनीच्या आत गेलेला नाही आहे। म्हणजे तो साधारणतः जमिनीचा जो आपला परिसर आहे त्या परिसरामध्ये पूर्णपणे पाहणी करतो आणि पाण्यावर स्कूट आहे किंवा शिवकालीन पाणी स्त्रोत या शेतीमध्ये कोणकोणती आहेत तर याचा सरासरी तो विचार करतो आणि विचार करून त्याला अनुसरून तो सांगतो की या भागामध्ये तुमच्या पाणी आहे। आता पाणी शोधण्याच्या अनेक पद्धती आहेत, नळाच्या साह्याने पाणी पाहणे, कडुलिंबाच्या काड्या साह्याने पाणी पाहणे, जे लोखंडी रोड असतील गज असतील गजा साह्याने पाणी पाहणे, तांब्याचे रोड असतील तांब्याच्या रोड साह्याने पाणी पाहणे, अशा असंख्य पाणी शोधण्याच्या पद्धती आहेत। किंवा काही लोक पाणी शोधण्यासाठी अनेक तंत्र तयार केले की 5 रुपयाचे 3 ठोकळे जर आपण घेतले आणि 1 ठोकळा खालच्या बाजूला आणि मधोमध एक ठेवून वरच्या बाजूला 1 ठोका ठेवला आणि जर त्या ठिकाणी मधील जो पैसे आहेत ते फिरू जर लागले तर त्या ठिकाणी पाणी असतं हे याच्यातून सिद्ध होतं। तर अशाच पद्धतीनं एक तुम्हाला स्वतःला घरी शोधता यावं की आपल्या भागामध्ये खरंच पाणी आहे का, हे जर आपण स्वतःच शोधलं तर आपली चिंता आपण अगदी दूर करू शकतो। या म्हणजे आपल्या जमिनीमध्ये पाणी आहे का नाही हे आपण शोधू शकतो। तर त्यासाठी सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्या परिसरामध्ये किंवा शेतामध्ये कुठंतरी कडुलिंबा झाड असतं त्या झाडाची आपण एक काडी आणायची, आपल्याला ही शेपड काडी प्रामुख्याने अशा पद्धतीची काडी असते, मी 2 काड्या आणले आहेत त्याचा आकार इंग्रजी व्ही शेप आकाराचा आहे, अशा पद्धतीने काडी आपल्याला घ्यायची आहे आणि या काडीच्या माध्यमातून आपण पाण्याचा सोर्स शोधणार आहोत। तर हा पाण्याचा सोर्स कसा शोधायचा, तर त्यासाठी आपला काय आवश्यकता आहे किंवा कशा रीतीने आपण पाणी शोधायचं हे आपण प्रत्यक्ष मी तुम्हाला सांगतो। एक काडी मी बाजूला ठेवतो आणि एका काडीच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो की ही जी काडी आहे ही शेपड, या काडीला पकडताना प्रामुख्यानं आपले 4 बोटं पुढील दिशेला आणि 1 अंगठा आतील दिशेने अशा पद्धतीने पकडायचे आहे। या दोन्ही बाजूने आपण पकडलेले आहे, घट्ट पकडलेले आहे, ज्यावेळेस आपण घट्ट पकडतो त्यावेळेस दोन्ही बाजू काय करायच्या की असं विरुद्ध दिशेला असं झुकवायच्या आणि काडी सरळ आपल्या समोर पुढे घ्यायची। ज्यावेळेस अशा समोर पुढे घेतो आपण त्यावेळेस एक लक्षात घ्यायचं की आपण ज्यावेळेस पाणी शोध चालू करतो त्यावेळेस खरं आपल्या जमिनीची आपला करंट चालू आहे का, कारण करंट चालू कधी ओळखायचा तर आपला जर चप्पल बूट असेल तर तो करंट आपला सप्लाय चालू राहणार नाही किंवा जमिनीतलं पाणी तुम्हाला समजणार नाही आहे। त्यासाठी तुम्ही प्रथमतः आपल्या पायाचे चप्पल जे आहे जे शूज असतील ते काढून ठेवा आणि नंतर मग ती काडी घट्ट पकडा आणि तुमचं क्षेत्र जेवढं आहे तेवढ्या पूर्ण क्षेत्रामध्ये फिरा। तर या ठिकाणी मी काडी धरलेली पकडलेली आहे, ही काडी फिरती का बघा, नाही फिरत, जाग्यावर स्थिर आहे। जर आपण ही दिशा बदलली किंवा जागा आपण सोडली असं फिरू लागलो तर आपल्याला समजेल की ज्या ठिकाणी पाण्याचा क्षेत्र येतं किंवा पाणी आहे अशा भागामध्ये काडी आपली उचलली जाईल किंवा गोल फिरली जाईल। आता या परिसरात मी पूर्णपणे फिरतो, या भागात आपल्याला प्रामुख्यानं पाणी सोर्स नाहीच, कारण इथंपर्यंत नाही याचा अर्थ पुढे बी नाही आहे। कारण हा झरा जर असा जर वाहणार असेल तर आपला जर सोर्स लागलेला लागेल, पण पुढे याचा अर्थ पाणी नाहीच हे आपण सिद्ध करू शकतो। आता आपण मग उभं जागा इकडे फिरूया, इकडल्या बाजूला क्षेत्रामध्ये जमिनी जाऊया, इथं मक्याचं पीक आहे, या मक्याच्या पिकाच्या वरच्या बाजूला काही धान्य काढलेलं आहेत, पीक काढलेलं आहे, मका काढलेले आहे, वैरण काढलेले आहेत। या क्षेत्रामध्ये जर आपण फिरून पाहिलं
तर आपल्याला समजेल की आता ही दिशा संपली आपली, या दिशेला आपल्याला पाण्याचा स्वर सापडतोय का। पुन्हा तुम्ही काडी पकडा जाम घट्टमध्ये आणि त्या काडी घट्ट पकडून तुम्ही सरळ सरळ पुढे चालू लागा। ज्यावेळेस पुढे तुम्ही चालचाल त्यावेळेस ज्या काडी उचललीच तरच म्हणायचं या क्षेत्रात पाणी आहे। अशा रीतीनं इथं आपण फिरतो या, एवढा परिसर सगळा पूर्ण घेतो या, एवढ्या भागात तर आपण पाहतोय कुठं पाणी आपल्याला सोर्स काय कुठं सापडे नाही। तर काडी जाग्यावर जाय स्थिर आहे, हलतच नाही काडी, पूर्ण काडी आपलं बेंड केलेलं आहे, आपण वाकवलेली आहे, घट्ट पकडलेली आहे। आता तसंच पुढे जाऊया आपण, तुम्ही जरा पुढे चला। असंच आपण पुढे जर गेलो आपण तर आपल्याला समजेल पुढं कुठे एखादा जरा सोर्स आपल्याला सापडतोय का। बघा ही काडी घट्ट अशी आपली छातीसही लगत पकडलेली आहे, इथं काडी फिरू लागलेली आहे। बघा आपण या ठिकाणी ज्या ठिकाणी काडी फिरते आपली त्या ठिकाणी आपण काय करायचं एक प्लस चिन्ह अधिक चिन्ह करायचं आपल्याला। आणि हा झरा नक्की कुठून कुठं वाहतोय हा शोधायचा प्रयत्न करायचा। मग या प्लस चिन्हाच्या चारही बाजूने आपण फिरायचं आपल्याला। चारही बाजून जेव्हा आपण फिरू तसं आपल्या लक्षात येईल की या झराला हा पॉईंट कुठंतरी आपल्याला सापडतोय किंवा सापडत नाही। आता आपण जसंही करतो आणि केलं नाही सर तर या दिशेने आपण पुढे जाऊया। हा झरा पुढे सापडतोय आपल्याला कळतं या की पुढे वाहतोय का। इथं आहे बघा हा पॉईंट आपल्याला इथं सापडलेला, एक पॉईंट तर सापडलेला निश्चित। आता त्या झरावरून पडून माघारी रिवर्स गेलो आपण पलीकडे जाऊया, पलीकडे नाही आपण तिकडे कुठं अलीकडे आले म्हणजे इथंपर्यंत झरा आपल्याला पाहायला मिळतो। इथून पुढं या दिशेला झरा वाहतो या, म्हणजे हा झरा या दिशेला न येता इकडच्या दिशेला आलेला पाहायला मिळते। समोर मित्रांनो पाहायला जाऊन येतं बघा माळावरती एक वारवळाचं वारूळ दिसतंय मोठं। या झऱ्यापासून सरळ काही अंतरावरती साधारणतः 30-40 फुट अंतरावरती वारूळ आहे समोर। आणि त्या वारूळ एक लक्षात ठेवायचं की एक पाण्याचं स्तोत्र ज्या ठिकाणी जमिनीमध्ये भूगर्भामध्ये पोकळी असते त्याच ठिकाणी वारूळ तयार होऊ शकतं, किंवा ज्या ठिकाणी वेगवेगळी झाडं आहेत तर अशा पद्धतीची झाडं जर आपण पाहिली तर त्या पाठीमागच्या बाजूला आपण झाड पाहतो या दिशेला। या झाडावरती आपण जर पाहिलं तर हे झाड आणि इकडचं वारूळ ह्या दोन्हीचा गोष्टी संगम जर आपण पाहिला तर कुठंतरी लिंक लागण्याची मला वाटत शक्यता आहे। जर आपण असंच पुढे जर गेलो तर आपल्याला निश्चित समजेल की या ठिकाणी पाणी आहे का नाही, किंवा वारवाकडीकडे आपल्याला झरा मिळतोय का नाही। जर तुम्ही इकडे पुढे गेलं तर जरा बरं होईल, पुढे काटे बघा। तर मित्रांनो या दिशेला पाणी नाही, आपण या दिशेने आपण वळतोय आपण बघा कम्प्लिटली जरा हा वारवा दिशेवर खूप स्पीडने गतीनं आपल्याला फिरलेला पाहायला मिळतोय। टोटल आपण त्या वारवळापर्यंत जाणार आहोत त्याच्यामुळे आपल्याला समजणार आहे की पाण्याचा सोर्स कुठून कुठं आपल्याला मिळतोय तो। म्हणजे या ठिकाणी आपण या वारवळावरती आलोय आपण, आता खूप खूप गतीनं या ठिकाणी काळी फिरलं आपल्याला पाहायला मिळते या खूप गतीनं। म्हणजे या ठिकाणी पाण्याचा जो टँक म्हणतो आपण तो टँक निश्चित वारवळाच्या खाली असा 100% आहे आणि असतोच। तर अशा रीतीनं या टँकचं जे जाणारं पाणी आहे जे जमिनीतून भेग जे असते त्या भेगेच्या माध्यमातून खडकाला असणारी भेग त्या माध्यमातून सरळ आपल्याला तिथं ज्या ठिकाणी आपण प्लस पॉईंट केला होता त्या पॉईंटवरती गेलेलं आहे। आता या झऱ्यापासून साईडला इकडे तिकडे आपण पाहूया की नक्की आपल्याला हा झरा दुसरीला तुटणार आहे कुठं। तर इकडे नाही, इकडे नाहीच झरा, कारण तो एवढं फिरायलाच पाहिजे। इकडे आपल्याला पाहायला मिळत नाही बरोबर माहित। आपण ज्या दिशेने असतो आपण त्या दिशेवर आपला दृष्टी काय आपली काडी फिरू लागलेली आहे। वारुळावरनं हा पाण्या झरा सरळ असा येतो या। आता पुढे आपल्याला तो झरा कुठं क्रॉस होतो या, त्यानंतर त्याचे पॉईंट 2-3 पॉईंट कुठे मिळतील आपल्याला, त्या ठिकाणी योग्य आपला पॉईंट आपला शोधता येऊ शकेल आणि त्या ठिकाणी आपण बोर तयार करू शकेल। आपण शोधत जाऊया पुढे, आपण या झऱ्याला धरून जाऊया आपण, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की निश्चित पाण्याचा सोर्स
हा आपला कुठून काढता येऊ शकतो। तर अशा पद्धतीने वारुळाच्या दिशेने आपण आलोया पुढे, ज्या ठिकाणी आपण प्लस केलं होतं त्या प्लसच्या पॉइंटवरती पुढे आपण येणार आहोत। या पॉइंटवरती आपण आलो, इथंपर्यंत आपण पॉइंट घेतला होता, याच्या पुढे गेलो आपण तर या पुढं स्टीप जंप राहते, फिरत नाही आहे, म्हणजे हा झरा या दिशेने गेलेलाच नाही आहे। तर झऱ्याची दिशा कुठे गेलेली आहे आता आपण पाहिलं इथून की या पॉईंटवरनं या दिशेला भी झरा नाही आहे, या दिशेला भी झरा नाही आहे, मग आला झरा तो वारवाच्या दिशेने इथंपर्यंत आला। आता इथून हा झरा कुठे गेला हा सोर्स आपण शोधून काढूया। या दिशेला सुद्धा हा झरा गेलेला नाही आहे, अजून थोडी ती तिरकी दिशा आपण घेऊया त्या पॉईंटवरून। या दिशेला सुद्धा जरा गेलेला नाही आहे। नंतरचा पुढचा पॉईंट आपण शोधणार आहोत की हा झरा नक्की फिरतोय कुठं। आता या दिशा पाहिली, ही दिशा पाहिली, या दिशेला पाहिली, या दिशेला आपण पाहूया बोलूया। पूर्णपणे काठी आपली फिरते, या हा झरा पुढं सरकत गेलेला आहे। जिथं आपला गती अधिक सापडेल आणि दुसरे पॉइंट शोधता येतील आपल्याला असा पॉइंट शोधूया। या ठिकाणी बघा पूर्ण स्टिक पूर्णपणे पूर्ण क्षमतेने फिरते, या म्हणजे हा एक पॉइंट आपल्याला इथं घेता येऊ शकतोय। पाणी शोधण्याचा हे एक स्त्रोत आपण तयार करू शकतोय की एक झरा आपल्याला त्या दिशेने इथून इथपर्यंत आलेला पाहायला मिळाला। आता या दिशेतून दुसरीकडे कुठे आपल्याला पॉईंट मिळतात का, त्यावेळेस आपण ज्या पॉईंटवर येतो त्या पॉईंटच्या गोल पूर्णपणे वर्तुळाकार आपण फिरायचं आणि त्या दिशेत जेवढे जेवढे पॉईंट सापडतील तेवढ्या पॉईंटवरती आपण खुणा करायच्या, जेणेकरून आपल्याला त्याच्या माध्यमातून आपलं पाणी स्त्रोत्र कुठं कुठून आपल्याला मिळू शकतं हे आपण शोधू शकतोय। तर मित्रांनो आता ह्या पॉईंटवरती आपण पूर्ण सर्कल करून फिरूया आपण, तर आपल्या लक्षात येईल की या झऱ्याला कुठं कुठं आपलं स्तोत्र सापडू शकतं। या साधारणतः 10 ते 15 फूट अंतरावरती मी तो उभा राहिलो आहे, या दिशेला पाहतोय, इथं स्तोत्र छोटस आहे। पुढे या दिशेला चांगल्यावरती नाही जरा बऱ्यापैकी आहे, म्हणजे हा एक पॉइंट आपला छोटासा पॉइंट आपल्याला सापडू शकतो या दिशेने। हा दुसरा पॉइंट झाला आपला, आता त्याच भागातून आपण गोल फिरायचा, या हा पहिला पॉइंट आपण इथून घेतला होता, या दिशेने पुढे गोल फिरू आपण जर तीन बाजू सर का, या दिशेने आपण पाहतोय गोल फिरतोय आपण त्या दिशेने। आपल्याला फक्त या ठिकाणीच जिथं आपण मगाशी ज्या लाईनवर राहतो त्या लाईनवरच फिरले आपल्याला, बाकी पॉईंट सापडलेला नाही आहे। इथून फिरतोय आपण, तिसऱ्या पॉइंट कडे आपण चाललो, या हा तिसरा पॉइंट आपण शोधतोय, हा सरळ पुढे पॉइंट गेलेला आहे, मग त्या शेतात आपण पुढे चाललोय पाहत। तर अशा रीतीने मित्रांनो हा तिसरा पॉइंट आपल्याला शोधता येऊ शकतो, या एक छोटा आहे आणि दोन हे जे पॉइंट आहेत ते बऱ्यापैकी पॉइंट आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर चौथा पॉइंट आपल्याला सापडतोय का ते शोधून काढूया आपण। तर मित्रांनो हा झरा आपल्याला पाहिला, जो पूर्वीचा पहिला झरा मोठा आपल्याला लागला तो झरा आपल्याला वाहतोय पाहायला मिळतोय, म्हणजे साधारणतः दक्षिण उत्तर हा झरा चांगल्या रीतीनं वाहत आहे। या ठिकाणी आपण बोर घ्यायला आपल्याला काही एक अडचण नाही आहे। तर अशा रीतीनं मित्रांनो प्रत्येक पानाडाला पैसे खर्च करण्यापेक्षा तुम्ही स्वतःच तुमच्या शेतामध्ये स्तोत्र शोधा, जेणेकरून
आपलं जरी आपण बोर फेल गेला तर आपल्याला वाईट वाटणार नाही, कारण आपण स्वतः बोर पाडतोय. कुठल्या पाण्याला पैसे आपण देत नाही, पाण्याला पैसे द्यायचे आणि पुन्हा बोर फेल गेला तर खूप आपल्याला वाईट वाटतं. तर हे वाईट वाटू नये म्हणून स्वतःच्या रानामध्ये हे क्षेत्र शोधा. किंवा दुसरे स्तोत्र का मी प्रकाश सांगितलं तुम्हाला की शिवकालीन जे प्रकार आहे पाणी शोधायची पद्धत, त्याच्यामध्ये जर शेतामध्ये आपलं आंब्याचं झाड असेल आणि आंब्याच्या झाडाची फंदी जर जिमिनी दिशेने झुकलेली असेल आणि जसं तुम्हाला मला सांगितलं की ही कडुलिंबाई काढी व्ही शेप आहे, तसं फंदी जिमिनी दिशेने झुकली आणि पुन्हा वर गेली असेल, त्या ठिकाणी असा आकार तयार होत असेल, तर 100% त्या फंदीच्या खाली पाणी असतं. त्या ठिकाणी तुम्ही कोणताही पाणी आणा आणि त्या पाण्याला दाखवा की त्या आंब्याच्या फंदीच्या खाली पाणी आहे आणि ते पाणी अत्यंत जवळ असतं, अगदी 100 फुटाच्या आतच तुम्हाला चांगल्या रीतीनं पाणी मिळू शकतं. हा मित्रांनो व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आपण लाईक करा आणि सर्व शेतकरी बांधवापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.